जयंतीचं शास्त्र आहे. आबा, ज्या गावात 500 मतदान आहे त्या गावात तुमच्यासाठी 300-400 लोक आलेली, त्यामुळे संख्याशास्त्र तुम्ही सांगता ते जोरावर आहे. धन्यवाद. या ठिकाणी आई रासाई देवीला प्रथम वंदन करून आज आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके यांच्या प्रचारार्थ गाव भेट दौरा, त्यानिमित्ताने उपस्थित असलेले सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित वडगाव रासाई ग्रामस्थ, गोडगंगा कारखाना या विषयावर काय आज बोलणार नाही मी, कारण की तुम्हा सगळ्यांना सगळा त्याचा वस्तुपाठ वस्तुस्थिती माहिती झालेली आहे. परंतु मी बोलणार आहे दादा पाटील की ज्यावेळेस अशोक पवार आणि अजितदादा एकत्र होते, हा वडगाव रासाईचा शेतकरी खूप मोठा कष्टकरी, प्रचंड प्रमाणात ऊस पिकवणारा, परंतु या वडगाव रासाईमध्ये दुसऱ्या कोणत्याच कारखान्याची टोळी आली नाही पाहिजे याचं नियोजन आमदार साहेब करायचे. कारण की दळण शुगर आणि अंबालिका या कारखान्यांची एक टोळी वडगाव रासाईमध्ये ऊस तोडत होती. त्यावेळेस स्वतः आमदार साहेबांनी त्या दोन्ही कारखान्यांच्या एम्प्लॉईंना असा दम भरला, माझ्या गावात येऊन माझ्या संमतीशिवाय जर तुम्ही कुणाचा ऊस तोडला तर मी तुमची हायगय करणार नाही, थेट अजितदादांकर तुमची तक्रार करेल. मला हे का सांगायचे तुम्हाला माहिती का? या हा ही महाशय जिथं जिथं होते तिथं तिथं त्यांनी आपल्या सत्तेचा पदाचा वापर करून तुम्हा आम्हा शेतकऱ्यांना पिळवण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा मी सांगणार आहे, या वर्षी तर आपला कारखाना चालू होऊ शकत नाही, ती परिस्थिती संपलेली आहे. उद्या हायकोर्टामध्ये KNCTC च्या कर्जासंदर्भात तारीख आहे, पण गेल्या पाच तारखेला घोडगंगा कारखान्याकडून कोणीही त्या तारखेला तारीख व्हावा आणि निकाल लागावा या दृष्टीने प्रयत्न केलेला नाही, त्यामुळं उद्या सुद्धा काय होईल ते आज आपण सांगू शकत नाही. दुसरा मुद्दा, या ठिकाणी आपला घोडगंगा 100% चालू होईल, परंतु त्यासाठी आपल्याला माऊली आबांना आमदार करावं लागेल. त्याचबरोबर घोडगंगेच्या ज्या काही गोष्टी आहेत प्रशासकीय पातळीवर गेले 3 वर्षांचे ताळेबंद, 21-22, 22-23 आणि 23-24 हे ताळेबंद थेट दिशाभूल करणारे असल्याचा अभिप्राय साखर आयुक्त कार्यालयाने दिलेला आहे. त्यामुळं आचारसंहिता संपल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई होईल. आणि तिसरा मुद्दा, या ठिकाणी परवा मांडोगण फराटा गावामध्ये जो काही प्रकार घडला त्या घटनेचा सर्वप्रथम एक नागरिक या नात्याने सर्व माहितीच्या वतीने निषेध करतो, परंतु मला एक सांगावं, आपला कार्यकर्ता असेल, आपला पोरगा असेल, आपला माणूस चुकला तर तो चुकलाय हे म्हणण्याची सुद्धा हिंमत पाहिजे. या ठिकाणी भाऊ कोळपे हा 8 महिन्यापूर्वी अशोक बापूंबरोबर गेलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हे साहेबांचा तो 131 बूथ क्रमांक मांडवण फराटा, त्यामध्ये गावठाण परिसरातलं मतदान येतं, त्या बूथचा तो कोल्हे साहेबांचा मतदार प्रतिनिधी म्हणून आहे. आणि आमदार साहेब तुम्ही काय सांगताय, तुम्हाला किती घाई जाईल, या ठिकाणी पोलीस कंप्लेंट दाखल व्हायच्या अगोदरच तुम्ही सांगताय, पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदरच तुम्हीच न्यायाधीश झालाय आणि तुम्हीच सांगताय असं घडलंय. अरे थोडी जनाची नाही मनाची ठेवा, कुठंतरी
सगळ्याच गोष्टी राजकारणाच्या नसतात, काही प्रपंचाच्या गोष्टी असतात. आपला मुलगा आहे त्याच्याबद्दल म्हणजे घटना एकदा घडली पण तुम्ही प्रत्येक वेळेस सांगून प्रत्येक वेळेस त्याला विवस्त्र केले असं माझं मत. कुठेतरी भान ठेवा, निवडणुका येतील जातील, राजकारण होईल आणि माझी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आबा रवीअप्पू निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती, पोलीस प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला माझी काय विनंती आहे की आज 13 तारीख आहे, अजून मतदानाला 7 दिवस बाकी, आज 8 दिवसात मतदान होणार आहे. तर अशोक बापू त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा मुलगा त्यांच्या 2 मुली यांना पोलीस प्रशासनाने आगामी 7 दिवस पूर्ण संरक्षण द्यावं, कारण की हा माणूस निवडणूक जिंकण्यासाठी आता जो काय वातावरण आहे शिरूर हवेलीतलं, अगदी माऊली आबा तुम्ही खूप मोठ्या फरकाने निवडून येताल असा जो मेसेज आहे तो मेसेज डिस्टर्ब करण्यासाठी हा महाभाग कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणून पार जिल्हाधिकारी साहेबांपासून सगळ्यांना माझी या निमित्ताने विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण त्यांच्या पूर्ण परिवाराला आगामी 7 दिवस संरक्षण द्या.